आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। महाबळेश्वर शिवसेनेच्या प्रयत्नाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर प्रतापगड एसटी बस सेवा सुरू। सातारा सांगली समन्वयक माननीय आमदार दगडूदादा सपकाळ यांच्या आदेशान्वये शाळेच्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, सर्व ज्येष्ठ नागरिक महिला महाबळेश्वर वाडा प्रतापगड जाण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने एसटी विभागाला विनंती करण्यात आली। आज एसटी या रूटवर मार्गक्रमण करण्यात आले आहे। या प्रसंगी संपर्क प्रमुख संदीप भोज, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, तालुका प्रमुख संतोष अप्पा जाधव, एसटी व्यवस्थापक नामदेव पतंगे, तालुका संघटक गणेश उतेकर, शहर प्रमुख राजू गुजर, उपशहर प्रमुख आकाश ढेबे, शिवसेना प्रणित शिवसामर्थ सेना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अमित देशमुख, शिवसेना प्रणित शिवसामर्थ्य सेना ईशान्य मुंबई अध्यक्ष हितेश गायकवाड, आनंद धनावडे, सरपंच तापोळाराम सपकाळ, सरपंच व्यापूर, युवा सेना कोयना विभाग प्रमुख राजेंद्र सोंडकर, शाखा प्रमुख ओंकार वाडकर, प्रथमेश कोळी, संदेश माचुंत्रे, शहनवाज खारखंडे, संतोष वाडकर, शुभम पवार, नितीन वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते। महाबळेश्वर शिवसेनेच्या प्रयत्नाने महाबळेश्वर ते प्रतापगड बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी एसटी महामंडळ व शिवसेनेचे आभार मानले। आपणासाठी ही बातमी आणली होती आमचे महाबळेश्वर प्रतिनिधी रियाज मुजावर सह मी पायल शहा, महाराष्ट्र न्यूज मराठी, पुणे।